जननायक कर्पूरी ठाकूरजी यांची जन्मशताब्दी आहे. सामाजिक न्यायासाठीच्या त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे कोट्यवधी लोकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडला. त्यांच्या याच कार्याबद्दल त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या निमित्तानं पंतप्रधान मोदींनी कर्पूरी ठाकूर यांच्या काही आठवणी ताज्या केल्या आहेत. टाइम्समध्ये मोदींनी एक लेख लिहिला आहे ज्यात बरेच किस्से त्यांनी नमूद केले आहेत. जननायक कर्पूरी ठाकूरजी यांचं जीवन साधेपणा आणि सामाजिक न्याय या दुहेरी स्तंभांभोवती गुंफलेलं आहे. अखेरच्या श्वासापर्यंतची त्यांची साधी राहणी आणि नम्र स्वभाव सर्वसामान्यांच्या स्मृतीत कायम राहिला असं मोदींनी या लेखात म्हटलंय. तर मोदींनी आपल्या लेखात काय म्हटलंय नेमकं पाहूयात. 1977 मध्ये कर्पूरी ठाकूर यांनी बिहारचं मुख्यमंत्रीपद स्वीकारलं. त्यावेळी जनता दलाच्या जयप्रकाश नारायण यांचा वाढदिवस होता. या वाढदिवसाला प्रमुख नेत्यांची मांदियाळी होती. कर्पूरी ठाकूरही या वाढदिवसाला पोहोचले. त्यावेळी कर्पूरी ठाकूर फाटका सदरा घालून फिरत होते. त्यावेळी चंद्रशेखरजींनी लोकांना पैसे दान करण्याचं आवाहन केलं जेणेकरून त्या निधीतून कर्पूरजी नवा सदरा खरेदी करतील. मात्र कर्पूरजींनी त्यांचे पैसे तर स्वीकारले पण ते पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दान केले. याबद्दल आणखी माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सोमेश कोलगेंकडून. सोमेश, हा निर्णय निवडणुकीत नेमका कसा गेम चेंजर ठरू शकतो? हा खूप मोठा निर्णय आहे. त्याचं कारण कर्पूरी ठाकूर यांच्या मार्फत भारतीय जनता पक्ष एक मोठं सोशल इंजिनिअरिंग बिहारमध्ये करतोय असं आपण म्हणू शकतो. कारण केंद्र सरकारने हा निर्णय घेतलाय आणि स्वाभाविक याचे निवडणुकांवर मतांच्या राजकारणावरही परिणाम होणार आहेत. पहिल्यांदा कर्पूरी ठाकूर हे ते मुख्यमंत्री होते ज्यांनी बिहारमध्ये मागासवर्गीयांना रिझर्वेशन आरक्षण दिलं होतं. संपूर्ण देशभरात मागासवर्गीयांना आरक्षण दिलं गेलेलं नसताना किंबहुना अगदी मंडल आयोगाच्या पूर्वी मुंगेरीलाल आयोग हा इम्प्लिमेंट करून बिहारमध्ये आरक्षण देण्याचं काम कर्पूरी ठाकूरांनी केलं होतं. त्यामुळे कर्पूरी ठाकूरांची प्रतिमा ही स्वाभाविक ते स्वतः नाभिक समाजातून होते त्यामुळे तो सुद्धा मागासवर्गीय प्रवर्गातील समाज आहे. त्यासह त्यांनी या सगळ्या अतिशय मागासवर्गीय समाजातून येऊन सुद्धा खूप प्रगती केली. ती शिक्षणातही केली, ती राजकारणातही केली आणि मग त्यामुळे कर्पूरी ठाकूरांना जर अशा प्रकारे भारतरत्न अवॉर्ड दिला गेला आणि तो स्वाभाविक मोदी सरकारने दिला गेला तर त्याचा परिणाम नक्कीच बिहारमध्ये जातीय सर्वेक्षणाच्या आधारे जे राजकारण नितीश कुमार करू पाहतात त्याला एक शह दिला जाऊ शकतो आणि हा यशस्वीपणे देण्याचं काम हे भाजपला करायचं आहे आणि म्हणून भाजपने कर्पूरी ठाकूर यांना आज अशा प्रकारे मरणोपरांत भारतरत्न देण्याचा निर्णय घेतला. काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः हा निर्णय जाहीर केला. कारण कर्पूरी ठाकूरांना तर आता भारतरत्न दिला गेला तर स्वाभाविक तिथे कर्पूरी ठाकूरांचा समाज, त्यांच्यासोबत जोडले गेलेले लोक या सगळ्यांवर परिणाम होईल. त्यांचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे शिष्य हे चारही पक्षांमध्ये आज आहेत. रामविलास पासवान त्यांचे शिष्य होते, नितीश कुमार त्यांचे शिष्य होते, लालू प्रसाद यादव त्यांचे शिष्य होते आणि भाजपचे सुशील कुमार मोदी हे कर्पूरी ठाकूरांचे शिष्य होते. त्याच्यामुळे कर्पूरी ठाकूरांनी घडवलेली पिढी आज बिहारचं राजकारण चालवते आणि म्हणून कर्पूरी ठाकूरांचा प्रभाव हा जनमानसावर त्यासह बिहारच्या एकंदरीत राजकारणावरही मोठा आहे आणि या सगळ्याचा विचार करता आज कर्पूरी ठाकूरांना ज्यावेळी भारतरत्न दिला जाईल त्यावेळी त्याचे स्वाभाविक प्रतिसाद जो आहेत, त्याचे पडसाद जे आहेत ते लोकांमध्ये उमटतील, जनतेला त्याचा आनंद होईल. फक्त आता हे सगळं मतांमध्ये रूपांतर घडवण्यामध्ये किंबहुना जी मतं कदाचित नितीश कुमारांना मिळू शकतात ती थांबवण्यामध्ये भाजपला यश येणार का यावर बरंच काही अवलंबून असेल. परंतु कर्पूरी ठाकूरांना भारतरत्न देणं हा निर्णय गेम चेंजर ठरू शकतो इतकं मात्र नक्की. ठीक आहे सोमेश, धन्यवाद या सगळ्या महत्त्वाच्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.